आकाशवाणी नागपूर हे मागी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागानं वीस राज्यांना खुल्या बाजारातील कर्जातून अडुसष्ट हजार आठशे पंचवीस कोटी जास्तीची रक्कम जमा करण्याची परवानगी दिली आहे जीएसटी लागू झाल्यामुळे होणाऱ्या महसूलाची कमतरता पूर्ण करण्यासाठी मंत्रालयानं दिलेल्या दोन पर्यायांपैकी पहिला पर्याय या राज्यांसाठी सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या अर्ध्या टक्क्यावर या अतिरिक्त कर्ज घेण्यास परवानगी देणं आहे असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे देशातील कोविड एकोणीसमधून झालेल्या लोकांची संख्या बासष्ट लाखांहून अधिक झाली आहे हे प्रमाण जगातील उच्चांकी आहे भारतात बरे होण्याचा दर जगातील सर्वाधिक म्हणजे शहाऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर टक्के इतका झाला असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं राज्यात काल दिवसभरात आणखी आठ हजार पाचशे बावीस कोविड बाधितांची नोंद झाली त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या पंधरा लाख त्रेचाळीस हजार आठशे सदतीस इतकी झाली आहे राज्यभरात काल एकशे सत्याऐंशी जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत बारा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे बावन्न रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या दोन लाख पाच हजार चारशे पंधरा रुग्णांवर उपचार सुरू आहे नागपुरात काल सहाशे सा साठ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे यामुळे एकूण बाधितांचा आकडा सत्याऐंशी हजार आठशे नव्वद इतका झाला आहे दरम्यान सत्याहत्तर हजार चारशे एकाहत्तर रुग्ण आतापर्यंत कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या सात हजार पाचशे एकाहत्तर अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आह कोविड निर्बंधामुळे मागील महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेला बसू न शकलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट अर्थात नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आज पुन्हा परीक्षा घेण्यात येत आहे ही परीक्षा आज दोन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता घेण्यात येणार आहे सणांच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता एकशे शहाण्णव फेस्टिव्हल स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे या गाड्या या महिन्याच्या तीस तारखेपासून ते वीस नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येतील सॅनिटाईज करणं मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं या त्रिसूत्रीचा आपण देखील अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार